प्रचाराचा प्रमुख आहे, मी किती सभा घेणार याचं उत्तर मी देऊ शकेन, पण महायुतीमध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार याचं उत्तर अध्यक्ष साहेब व्यवस्थित. साहेब, एक नवीन आव्हान बनलो इच्छित, तेच दादांच्या विरोधात प्रचार करतायत, काय राष्ट्रवादी समोर आव्हान? एक बघा, या बारामतीमध्ये ज्या परिस्थिती तुम्ही समोर पाहताय, आणि स्वाभाविकच फक्त एकट्या आदरणीय दादांना एकटं पाडायचा प्रयत्न केला जात आहे, याच्यातून ही दादा अतिशय यशस्वीपणाने, शेवटी त्यांच्या नाव अजित आहे, त्याच्यातनं अतिशय यशस्वीपणाने ते बाहेर येतील, कारण शेवटी मनात दादा आहेत आणि म्हणूनच एवढ्या सगळ्यांनी भीती घेतलेली आहे. आणि मनात प्रत्येकाच्या दादा काय आहेत, तर दादांनी विकास कामं करून दाखवले, दादांनी या महाराष्ट्राला नाही तर देशाला बारामतीचं एक मॉडेल, स्वतः प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष घालून, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, याच्यात जेवढी काही विकासाची कामं बघताय, आणि संबंध महाराष्ट्रभर एक विकासाचं विजन असणारं नेतृत्व पाहिलं जात आहे, अशा बाबतीमध्ये स्थानिक पातळीवर अशा निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस अशा काही गोष्टी होतात, त्यामुळं आता मला लक्षात येत नाही, उद्धव ठाकरे साहेबच कदाचित पवारसाहेबांचे सुद्धा नेते झाले असतील, आमच्यासाठी आदरणीय पवारसाहेब हे आजही आम्ही दैवत मानतो, भलेही आम्ही विचाराने वेगळे झालो असलो तरी त्यांच्या एवढा ज्येष्ठ नेता कोणीच नाही, आता त्याच्यापेक्षाही उद्धव ठाकरे साहेब पवारसाहेबांपेक्षाही नेते झालेत, याचा अर्थ आपण व्यवस्थित काढू शकता की अप्पर हँड शेवटी लिडरशिप मध्ये कोणी घेतलेला. दादा एकटे नाही, दादा लिंखे रोहित पवारांनीच बघावं त्यांचं काय, ते दादांसारखे साठी आमच्यासारखे असंख्य आहेत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.